What are the true implications of RERA on the building industry? Housing Guru Ramesh Prabhu and RERA Chief Gautam Chatterjee explain. पहिला आपण असं बघू, हे रेरा आला का? जेव्हा एखाद्या गोष्टी नको ते घडतोय, ज्यांच्यासाठी आम्ही काम करतो, कस्टमरसाठी, ग्राहकासाठी, ज्यांना घर द्यायचंय, पण त्यांचं हित साध होत नसेल, साध्य होत नसेल, तर कुठे ना कुठे सिस्टम टेक्स केअर. तसं गव्हर्नमेंटचं नजरेत आलं की कुठे ना कुठे ह्या सेक्टर एवढा हायली रेग्युलेटेड आहे, बरोबर आहे की नाही? तुम्ही बघा, ट्रान्सफर प्रॉपर्टी ऍक्ट आहे, रजिस्ट्रेशन ऍक्ट आहे, स्टॅम्प ड्युटी आहे, डेव्हलपमेंट कंट्रोल रुल्स आहे, किती ऑथॉरिटीज आहे हो, आणि किती कायदा आहे. महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड विचार करा, तेवढा कायदा, बरोबर आहे? तुम्ही जे म्हणतात 50-60 परमिशन लागतो, अमुक अमुक, एवढा असून सुद्धा ते अनरेग्युलेटेड होता. तर हे सर्व मिटवण्यासाठी, एक कस्टमरला बेनिफिट देण्यासाठी हे कायदा आलेला आहे. तसंच लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी, प्रोजेक्ट मध्ये काही वेळा ट्रान्सपरन्सी नसतात, नो प्रॉपर इन्फॉर्मेशन अबाउट द बिल्डर. कोणी कुठेही येतो, बिल्डर म्हणून म्हणतो, ब्रोचर तयार करतो फोर कलरचं, आणि सीडी तयार करतो, आणि वेबसाईट तयार करतो, लेटर तयार करतो, 10,000-20,000-50,000 मध्ये तो बिल्डर होतो, आणि 50-50 लाख एक एक करोड लोकांकडून उचलतो आणि नको ते दाखवतो. तर अनस्क्रुपलस बिल्डर जेव्हा जेव्हा जिथे जिथे प्रॉफिट दिसतो, आपल्याला खूप माहिती असेल प्लांटेशन स्कीम, किती लोकांना माहिती आहे ना प्लांटेशन स्कीम, टाइमशेअर स्कीम. आता त्यांना बिल्डर म्हणायचं नाही, बिल्डर कोण नाही म्हणणार, शासनाने त्यांना काय म्हटलं पाहिजे, एक लीगल स्टेटस पाहिजे बिल्डरला, एक लीगल स्टेटस पाहिजे. आज शेअर ब्रोकर कोणी शेअर ब्रोकर म्हणू शकतो का? नाही. जो सेबी मध्ये रजिस्टर्ड आहे तो शेअर ब्रोकर म्हणू शकतो. आता मी सेक्शन निहाय जात नाही, परंतु आपल्याला ढोबळ मानाने सांगतोय की देर आर दीज 5 पिलर्स ऑफ दिस ऍक्ट. आणि हे 5 पिलर काय काय आहे? इट हॅज फायनान्शियल डिसिप्लिन, इट हॅज ट्रान्सपेरन्सी, पारदर्शिता, इट इज अकाउंटेबिलिटी फॉर एव्हरी प्लेयर इन द सेक्टर. त्या सेक्टरमध्ये काम करणारे, कार्यरत असणारे सर्व जे लोक आहेत, हु आर कॉन्ट्रीब्युटिंग टू कन्वर्ट दॅट लँड इन टू अ फिनिश प्रॉडक्ट ऑफ अ होम ऑर अन ऑफिस स्पेस, त्या सर्व लोकांना अकाउंटेबल धरणे. कन्झ्युमर कस्टमर सेंट्रिसिटी, ग्राहकांच्या हितसंरक्षण ज्या ज्या गोष्टीमध्ये होऊ शकेल तो एक महत्वाचा पिलर आहे. आणि कम्प्लायन्स म्हणजे नॉन कम्प्लायंट बिहेवियरला जबरदस्त शिक्षा आहे. म्हणजे तुम्ही जर केलं नाही, देन हाऊ कॅन यू बी हेल्ड अकाउंटेबल, अँड यू कॅन बी ऑल्सो पिनलाइज, विच कॅन ऑल्सो लीड टू अ पेनल्टी अप टू इम्प्रिझनमेंट. Indefinite delays by builders will come to an end in 90 days, that is on 31st July 2017. First thing is, की कोणताही नवीन प्रोजेक्ट कोणाला रजिस्टर करते वेळेस, त्या नवीन प्रोजेक्ट किंवा ऑनगोईंग प्रोजेक्ट, आता ऑनगोईंग प्रोजेक्टचं डेफिनेशन काय आहे, की प्रोजेक्टचं काम चालू आहे, ते काम कधीतरी त्यांनी सांगितलं होतं 2013-14 मग तुम्हाला देईन, मग सतत विचारला जातो, ते म्हणतात ना आणखी 6 महिने, आता 2 महिन्यानंतर देणार, 6 महिन्यानंतर, अशा प्रकारचे जे काही उत्तरं तुम्हाला अडवाअडवीची जी मिळतात, ते आता आय होप विल कम टू अन एंड. बिकॉज असे सर्व प्रकल्प जे आता अजूनपर्यंत ऑक्युपेशन त्यांना मिळालेले नाही, असे सर्व प्रकल्पांना 90 दिवसाचा म्हणजे 29 जुलैपर्यंत दे विल हॅव टू कम मॅन्डेटरीली अँड रजिस्टर. रजिस्टर केलं नाही तर काय, खूप हेवी पेनल्टीज आहे. 30 जुलैच्या नंतर आपण जर सोर्स इन्फॉर्मेशन म्हणून महारेराच्या नजरेस आणून दिलं की हे एक प्रकल्प आहे ज्याला अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन नाही आहे, आणि हे आपल्याला कसं समजेल, पुन्हा त्या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला 30 जुलैला माझ्या वेबसाईटवर जाऊन बघावे लागेल की ज्या प्रकल्पाशी आपला संबंध आहे आणि ज्याच्या बाबतीत आपण विचार करतायत की हे काय झालं, रजिस्टर झालं की नाही, कोणाला विचारावं, कोणालाही विचारायची आवश्यकता नाही. दॅट वेबसाईट इफ यू क्लिक अँड इट विल बी सच अ युजर फ्रेंडली, आपण कुठल्या जिल्ह्याचा, कुठल्या तालुक्याचा, कुठल्या एरियाचा आपण म्हणताय, त्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर ड्रॉपडाऊन मेनूमध्ये एकूण त्या एरियामध्ये किती प्रकल्प रजिस्टर्ड आहे ते सगळे आपल्याला दिसेल, म्हणजे यू विल नो वेदर द प्रोजेक्ट इज रजिस्टर्ड ऑर नॉट. Any citizen can file a complaint on the RERA website against a builder if his project is not registered even after 31st July 2017.
know that, and if it is registered, then of course you will go to see what is there in that registered project. If it is not registered, मग then you will have to make a complaint. आता एकाने मला प्रश्न विचारला, साहेब तुम्ही तर कंप्लेंट म्हणताय की कंप्लेंट करताना प्रोजेक्टचं रजिस्ट्रेशन इज अ मॅन्डेटरी फील्ड. आता प्रोजेक्टचं रजिस्ट्रेशन मी कंप्लेंट कशी करणार? परंतु तो जो मॅन्डेटरी फील्ड आहे तो आहे कंप्लेंट विच इज टू बी डिसाइडेड इन अ क्वासी ज्युडिशियल मॅनर, ज्यासाठी 5,000 रुपयाच्या तुम्हाला ऑनलाईन फी भराव्या लागेल, हे सगळ्या गोष्टी आहेत. पण इथे आहे यू आर माय सोर्स इन्फॉर्मर, यू विल इन्फॉर्म महारेरा की तू से की साहेब हे प्रकल्प आहे, 30 जुलै झालेले आहेत, अजूनही रजिस्ट्रेशन झालेलं नाही. देन दी ओनर्स इज ऑन अस. आय डोंट चार्ज यू 5,000 फॉर दॅट टू इन्फॉर्म मी. Builders will no longer be able to misinform the flat buyers. Now that information when it comes to MahaRERA, then MahaRERA starts its job to call him, penalize him, up to 10% of the project cost can be the penalty that can be imposed on him, which I think is so severe that no one dares to actually say ki nahi nahi dekh lenge, nahi hoga registration, kya hoga, kaun kya kar sakta. तो ये जरा आप भी अपने डेवलपर को जाके बताएं जरूर कि नहीं इतना ये मत लो भाई, संभल जाओ, 30 तारीख से पहले जो अपना रजिस्ट्रेशन करवा लो, रजिस्ट्रेशन तो करवा लो, फिर आगे का जो है धीरे धीरे हम करेंगे. हाउ द रेरा वेबसाइट विल एम्पावर द कॉमन पीपल एंड फ्लैट बायर्स. सो दिस प्रोविजन आई थिंक इज अ वेरी मेजर प्रोविजन एंड एज ही सेड आई थिंक इट्स गोइंग टू ब्रिंग अ रेवोल्यूशन, इट्स एब्सोल्युटली अ पैराडाइम शिफ्ट इन दिस सेक्टर. I don't think there is any other provision or any other act which in fact has brought in this sort of a provision and has used the IT platform in such a manner. He is actually empowering the people. This is actually a process of empowerment of people. This is what I feel this act has done. Tamure sharing the project layout. Ata first part jhala ki 90 divsacha atani registration jar kela nahi tar kay karayche, that I covered. Now he has actually registered. आणि तुम्ही वेबसाईट वर गेल्यानंतर यू विल देन नो युअर प्रोजेक्ट दॅट यू आर इंटरेस्टेड इन नोईंग इफ यू आर अ पार्ट ऑफ द ऑन गोईंग प्रोजेक्ट ऑर इफ यू आर अ पर्सन हू वॉन्ट्स टू बाय इन अ न्यू प्रोजेक्ट दॅट ऑल्सो. कुठल्या एरियामध्ये मला अमुक ठिकाणी कर्जतमध्ये किंवा पनवेलमध्ये मला विकत घ्यायचे आहे, इफ यू गो इन टू माय वेबसाईट ग्रॅज्युअली वेन यू विल ऍक्च्युअली सी वेन यू क्लिक ऑन दॅट एरिया इट विल थ्रो अप की त्या एरियामध्ये किती प्रोजेक्टचं काम चालू आहे. म्हणजे ज्याला म्हणतात इन्फॉर्म्ड चॉईसेस विल बी अवेलेबल विथ यू, कोणत्या प्रोजेक्ट मध्ये मी पैसे गुंतवावं. ओनली थिंग दॅट विल नॉट बी अवेलेबल ऑन माय वेबसाईट इज कोण किती प्राइस मी तुम्हाला घर देत आहे, बिकॉज दॅट इज नॉट सपोज टू बी ऍक्च्युअली आवर डोमेन, वी आर नॉट कंट्रोलिंग दॅट. परंतु तुम्हाला एक तरी मिळेल की ह्याच्यामध्ये असं असं स्पेसिफिकेशन्स आहे, ह्याच्यामध्ये जे आहेत आपल्याला जगवार फिटिंग्स आहे, ह्याच्यामध्ये अशा प्रकारची फिटिंग्स आहे. आणि एकदा तसा प्रकार गेल्यानंतर देन यू कॅन गो armed with lot of information that you have and then you can take a decision whether to invest in that building or not. This is as far as a new project, new investment that you want to make. Builders will no longer be able to misinform the flat buyers. आणि ongoing projects बाबतीत मात्र you already have certain information or misinformation. तुमची information आज जी आहे is on the basis of whatever you would have been told by your promoter or your developer. जेवढी माहिती त्यांनी तुम्हाला दिली असेल तेवढीच माहिती तुमच्याकडे आहे. नाव दिस वेबसाईट विल नाव फर्स्ट अपडेट यू ॲज टू व्हॉट इज द करेक्ट पिक्चर. आता मात्र ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रकल्प समजा कोणकोणता प्रकार असू शकेल. एक तर आहे की तुम्हाला जे काही अग्रीमेंट मी साईन केलेले आहेत, तुम्हाला जे काही बिल्डरनी सांगितलेले आहे, 2016 जानेवारी वॉज दी कम्प्लिशन डेट, आपण ऑलरेडी मे मध्ये आलो, आता त्यांचे प्रकल्प पूर्ण झाले नाही, तुम्हाला बरोबर उत्तर पण मिळत नाही, काहीतरी सांगितलं जातात थातुरमातुर उत्तर, तुम्ही प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन बघता की हे आता म्हणताय 2-3 महिन्यात कम्प्लीट करू, 3 स्लॅब अजून व्हायचे आहे, बाकी सगळे काम बाकी आहे, कुठे वर्कर पण दिसत नाही काम करताना, हे 3 महिन्यामध्ये काम होणार कसं, असे प्रश्न जे असतात तुमच्या त्याचे उत्तर देणारे कोणी नाही, बिकॉज यू आर डिपेंडेंट ऑन तो नाही उत्तर दिलं तर ठीक आहे, नाही तर फोन उचललं नाही तर मी काहीच करू शकत नाही. No, you are not dependent on that person. That is the strength of this act. You will actually go into the website and that will tell you ki 8 slab jhalele ahet, 90 slab ata hotoy ani pratyek 3 mahinyani tya manasala to registered project cha sagle updates and detail tana dyave lagel.
While registering, builders may commit to fresh completion dates, but the consequences of not honoring these fresh commitments will be severe. मात्र एक गोष्ट याच्यामध्ये होणार की त्याने आता 2016 सांगितलं होतं, आता रिहार्डिंग मे 17 आपण त्यांना मुभा देतोय की तुम्ही आता एक जेंटलमेन्स वर्ड सांगा, बाय व्हॉट टाइम आर यू गोइंग टू कंप्लीट दिस प्रोजेक्ट. सो ही विल गिव अ रिवाइज्ड प्रपोज डेट ऑफ कंप्लीशन, दॅट ऑल्सो ही विल गिव ॲट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन, दॅट ऑल्सो यू विल सी. आता तो डेट मला लागते डिसेंबर 2017 म्हणेल किंवा 2018 म्हणतील, ते डेट सुद्धा शुड ऑल्सो बी कमेन्सरेट विथ द अमाऊंट ऑफ वर्क दॅट इज इनकम्प्लीट. त्यांनी 80% काम जर केले असतील आणि फक्त 20% शिल्लक आहे, तर 20% करण्यासाठी जेवढे टाइम त्याला लागायला पाहिजे त्या कमेन्सरेट टाइमच ते मागायला पाहिजे त्यांनी. आणि मग केल्यानंतर देन द क्लॉक फॉर द महारेरा स्टार्ट फॉर हिम बिकॉज ही इज अ रजिस्टर्ड प्रोजेक्ट. फ्रॉम दॅट डेट तुम्ही यू बिकम अन अलॉटी अँड यू बिकम अन अलॉटी अंडर महारेरा ऍक्ट, आणि मग तो अलॉटी देन कॅन बिकम अ कंप्लेनेंट. And you have to then keep a track of that ki jya jya goshti tyachyamadhye matlele ahet tya pramane kaam hotoy ki nahi, ata december 2017 tani matlele ahet december 2017 paryant karta ahet ki nahi, ani jar jhala nahi tar tyache severe penalties ahet. 2017 december paryant tani kelach pahije, kela nahi tar project revocation chi pan aplyala tyachyavar padi yeu shakel, ani itar sagle goshti ahet. Ek gosht matra yachyamadhye atyant mahatvache ahe, ta mi ithe hamkha sangu ichchhut aplyala, what happens to the delays and the penalties on the delays, in my case, penal interest on the delays. Ata ithe kay jhala, ata he said problems ahet transition che. Transition from MOFA to RERA is a paradigm shift. Aplyakade already je kahi kayda aaj amlat hote 1 mayche purvi, that was the MOFA Act of 1973. Ani MOFA Act ani ha act madhe provisions je ahet asach ahe ki disclosure, MOFA Act ni sangitla disclosure kara, मोफा ऍक्ट ने सांगितलं अग्रीमेंट जे आहे त्याचे फॉर्मॅट जे आहे ते ह्या पद्धतीने अग्रीमेंट करा, मोफा ऍक्ट ने सगळ्या गोष्टी सांगून कॉपरेटिव्ह सोसायटी फॉर्म करा, कन्व्हेन्स करा, कन्व्हेन्स करत नसेल तर डीम्ड कन्व्हेन्स करा, हे सर्व प्रोव्हिजन मोफा ऍक्ट मध्ये आहे. प्रॉब्लेम तिथे काय आहे की डिस्क्लोजर करा म्हणतोय, परंतु डिस्क्लोजर जर केलं नाही तर कोणाकडे जाऊन सांगावं, आणि डिस्क्लोजर बरोबर तो करतोय की नाही त्याच्यावर पण काही देखरेख नाही. लेट्स सी द ट्रिमेंडस पॅराडाईम शिफ्ट. इथे डिस्क्लोजर कोणाच्यावर अवलंबून तुम्ही नाही आहे, डिस्क्लोजर त्यांना करावे लागेल आणि केल्यानंतर तो जगजाहीर आहे, सगळे लोकांना तो डिस्क्लोजर ते ऑलरेडी इज बी एबल टू सी. आणि मग त्याच्यानंतर जे जे स्टेप्स लिडिंग अप टू द कन्व्हेन्स जे काय ज्याच्या गोष्टी त्याच्यामध्ये म्हटलेल्या आहेत त्या त्यांच्या डिस्क्लोजरच्या मध्ये आणि इतर सगळे ह्याच्यामध्ये अपडेटिंग ऑफ द प्रोजेक्टच्या मध्ये कुठेही त्याच्यामध्ये व्हायोलेशन जर झालं तर ही कॅन बी हेल्ड अकाउंटेबल. It can generate a complaint and the complainant can get justice on that. So that is sharing of the project layout plan. अच्छा दुसरा आणखीन एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यामध्ये फसवणूक होत असते आणि आतापर्यंत झालेली आहे. डेव्हलपरने सांगितलं की हे 595 स्कीम आहे किंवा ते 1,00,000 भरा आणि विसरून जा. विसरून जा म्हणजे बाकीचे पैसे आता तुम्हाला ताबा देताना देईन, आणि ताबा कधी नाही ते पण सांगतो. असा होणार नाही. आता जे आहे केव्हा तो असा प्रकारची विक्री करायला निघणार, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर. रजिस्ट्रेशन त्यांना कधी मिळेल, त्याचे लेआउट प्लॅन कमीत कमी अप्रूव्ह झाल्यानंतरच रजिस्ट्रेशन मिळेल. म्हणजे ऍटलीस्ट जो प्लॅनिंग अथॉरिटी आहे महानगरपालिका असो किंवा कुठल्याही प्रकारचे टाउन प्लॅनर असो, त्यांनी त्याच्या लेआउटमध्ये जर मल्टिपल बिल्डिंग्स असेल तर लेआउट प्लॅन कमीत कमी अप्रूव्ह असलं पाहिजे. आणि पहिल्या बिल्डिंगच्या आयओडी किंवा आयओए किंवा ज्या नावाने त्याला आपण ओळखतो त्याच्या बिल्डिंग प्लॅन अप्रुव्हल मात्र असलं पाहिजे. दिस इज द मिनिमम थ्रेशोल्ड पॉईंट ज्या वेळेला त्यांना आपण रजिस्ट्रेशनसाठी पात्र ठरतो. अदरवाईज ही इज नॉट फिट फॉर रजिस्ट्रेशन, त्यामुळे तो रजिस्ट्रेशनसाठी येऊ शकत नाही. रजिस्ट्रेशनसाठी आला नाही तर तो जाहिरात देऊ शकत नाही, तो विक्री करू शकत नाही. आणि आपल्याला पण विनंती आहे जाहिरात न देता असा प्रकारची गुपचूप जर विक्री करत असेल तुम्ही कृपा करून त्याच्या विक्री ह्याच्यामध्ये बळी पडू नका. प्लीज इन्सिस्ट ऑन द महारेरा ISI मार्क. Mandatory public disclosures will transform the building industry. Mandatory public disclosure. Mandatory public disclosure मध्ये आपण डिटेल्स ऑफ द डेव्हलपर 5 वर्ष पूर्ण ट्रॅक रेकॉर्ड दिला आहे. डिटेल्स ऑफ द प्रोजेक्ट त्याच्यामध्ये स्टेटस आहे, किती फ्लॅट्स आहे, किती बांधणार आहे, काय एमिनिटीज होणार आहे, पूर्ण स्टेटस अप्रूव्हल, पूर्ण स्टेटस अप्रूव्हल, पूर्ण स्टेटस. म्हणजे जोपर्यंत तुमचा कमेन्समेंट सर्टिफिकेट येत नाही तोपर्यंत तुम्हाला रेग्युलेटरी अथॉरिटी नोंदणी करणार नाही.
दंड लागू शकतो.